भगवान बाबांचं ऐश्वर्य प्रतिभा बुद्धिमत्ता वेगळ्या दिशेला आहे आणि त्यांचं सानिध्य भूते वेताळे नाचते. आंधळी मुलं व्यंग असलेली माणसं भगवान बाबा बरोबर असायचे. तिरकी बोलणारी वागणारे नाही. सुशिक्षित लोक आले ना त्यांना प्रश्न पडायचा की बाबांचं व्यक्तिमत्व वेगळं आणि बाबांच्या जवळचं व्यक्तिमत्व वेगळं. तुम्ही चंदनाकडे जेव्हा जाता ना तर चंदनाकडे बघा, नागाकडे बघू नका. पाहणं चुकेल तुमचं. तुम्ही संतांकडे गेला ना, भगवान बाबाकडे आला ना, भगवान बाबावर लक्ष केंद्रित करा. गादीवर कोण बसले हा तुम्ही विचार करू नका. आज आम्ही येत, उद्या दुसरा येईल, परवा तिसरा येईल, त्याच्या नावाने गड नाही चालणार. गडाचं नाव काय राहणार आहे? भगवान गड. तुमची दृष्टी कशी असली पाहिजे? तुम्ही बाबासाठी आलात, बाबावर दृष्टी ठेवली पाहिजे. तुम्ही कोण चालवते सगळे मॅनेजर समजतोय मी आमच्या सहित. याचा अर्थ बाबाची योग्यता कुणात येत नाही, ती ताकद कुणात येत नाही. त्यांच्या जवळ असणारी माणसं खराब आहेत. चंदनाच्या सानिध्यात साप आहेत म्हणजे चंदन विषारी नाही आहे, जवळचे विषारी. जवळच्याचं मूल्यांकन करून चंदनाला नावं ठेवू नका. कदाचित चंदनाला काही कारणामुळे साप जवळ ठेवावे लागतील. जर त्यांनी साप जवळ नाही ठेवले तर तुम्ही चंदन चोरून न्याल. मग संताला त्रास होऊ नये म्हणून दोन चार काही माणसं ठेवावी लागतात.